सोलापूर ग्रामीण पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी ऑपरेशन परिवर्तन सुरू केले आहे. 586 कुटुंबे जी हातभट्टी दारूचा व्यवसाय करत होते त्यांना प्रबोधन करून तसेच त्यांचे मनपरिवर्तन करून त्यांना इतर व्यवसाय करण्यास भाग पाडले आहे. विविध शासकीय योजनांचा त्यांना लाभ मिळवून देणे तसेच त्यांच्यावर नियमित निरीक्षण ठेवणे यामुळे 586 पैकी जवळपास 300 कुटुंब हातभट्टीपासून परावृत्त होऊन वेगळा व्यवसाय करू लागले आहेत. ऐका याबाबत तेजस्वी सातपुते काय म्हणतात. नाविन्यपूर्ण योजनेतून असं ह्याच्यासाठी काही वेगळं काम होऊ शकत नाही. परंतु उदाहरणार्थ कृषीच्या अनेक योजना असतात, परंतु ह्या लोकांकडे शेती असूनही हे शेती कधी कसत नव्हते, तर ते भट्ट्या लावण्याचं काम करत होते, त्यामुळे त्यांनी कधी शेतीच्या या कृषीच्या असलेल्या योजनांचा लाभ घेतला नाही. किंवा रोजगार हमी योजना आहे, रोजगार हमी योजनेतून अनेक कामं चालतात, जशी शेततळी खोदणं असेल, झाडं लावणं असेल, त्या झाडांची देखभाल करणं असेल. सो कृषी आणि रोजगार हमी याच्या कॉम्बिनेशनमधून एक ज्याच्याकडे शेती आहे परंतु ज्याचं इतर उत्पन्न नाही त्या व्यक्तीला मोठा फायदा मिळू शकतो, परंतु हे त्यांना माहीत नव्हतं. मग अशा वेळेला आपण गावागावांमध्ये त्यांना फॉल इन करून या सगळ्या योजनांची माहिती दिली. किंवा सर मगाशी जसं सांगत होते की गुन्हेगार पार्श्वभूमीचा व्यक्ती आहे तर त्याला कोणी भाड्यानं दुकानही देत नाही, म्हणजे मला किराणा दुकान चालू करायचं आहे, मी भांडवल उभं केलं आहे पण मला भाड्यानं सुद्धा रूम भेटत नाही आहे. सो अशा वेळेला त्याची गॅरंटी कोण घेणार? तर जेव्हा पोलीस त्याच्या सोबत उभे राहिले, पोलिसांनी त्या व्यक्तीची खात्री घेतली, किंवा मूळ प्रवाहामध्ये येण्याचा माणूस प्रयत्न करतो आहे तर समाज म्हणून आपण त्याला मदत करूया, सो अशी भूमिका जेव्हा घेतली तेव्हा या लोकांना वेगवेगळ्या ठिकाणी पानपट्टी त्यांनी चालू केली असेल किंवा किराणा दुकान चालू केलं असेल, खव्याचं दुकान, चिकन मटनचं शॉप चालू केलेलं आहे, मासेमारी करत आहेत. सो या सगळ्या गोष्टींसाठी त्यांना जागा उपलब्ध होणे, लोकांनी त्यांना सहकार्य करणे, लोकांनी त्यांच्या दुकानाला रिस्पॉन्ड करणे, तिथून गोष्टी विकत पण घेतल्या गेल्या पाहिजेत, नाहीतर ते त्यांचं टिकणार नाही. त्यांनी उदाहरणार्थ चहाची टपरी टाकली आहे, अनेक लोकांनी वडापावचे गाडे टाकलेले आहेत, शेळीपालन चालू केलेलं आहे, वेगवेगळं पशुपालनाचे हे करत आहेत. सो या सगळ्या पार्श्वभूमीवर त्यांना जिथं कुठे मदतीची गरज पडली किंवा सेल्फ हेल्प ग्रुप आहेत, बचत गट आहेत, याच्या माध्यमातून पण त्यांना फंडिंग्स उपलब्ध झालेले आहेत, तर ते उपलब्ध करून देण्यासाठी कोऑर्डिनेशन करण्याचं काम पोलिसांनी केलं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जेव्हा एखादी व्यक्ती एखाद्या अवैध धंद्यामध्ये आहे आणि इझी मनी मिळतो आहे की एकदा भट्टी लावून दिली की त्याला वेगळं काही करावं लागत नाही, सो हा इझी मनी मिळतो आहे, त्याला त्याच्यातून बाहेर काढून कष्टाच्या कामाला लावणं हे समुपदेशनाच्या माध्यमातून आपण साध्य केलं. आणि फक्त समुपदेशन करून उपयोग झाला नसता, त्यांचे धंदे सुरू असले असते ना, आपण कितीही समुपदेशन केलं असतं तरी पण ते म्हटले असते ठीक आहे ना आमचं चाललं आहे, पण आपण प्रत्येक तिसऱ्या दिवशी त्या ठिकाणी रेड करतो, त्यामुळे आता त्यांना ते परवडत नाही. मग परवडत नाही आणि आपण त्यांना एकीकडे अपील करतोय की आम्ही तुम्हाला हे नाही करू देणार, पण तुम्ही काहीतरी चांगलं करू इच्छित असाल तर आम्ही तुम्हाला मदत करू. म्हणून हे सातत्यपूर्वक पूर्ण कारवाई समुपदेशन याच्या माध्यमातून आपण त्यांना पुनर्वसनासाठी कन्व्हिन्स केलं. आणि मग पुनर्वसन करत असताना त्यांना ज्या छोट्या मोठ्या अडचणी येत आहेत त्या अडचणींना आपण दूर करण्याचा प्रयत्न करतो आहे, समाजाकडून त्यांना मदत मिळवून देण्याचा प्रयत्न करतो आहे, त्यांना रिस्पॉन्स मिळवून देण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि त्या माध्यमातून आपण 586 कुटुंब आयडेंटिफाय केली होती, कारण दारू काढणं हे घरातली एक व्यक्ती करत नाही, त्या घरातली महिला त्या घरातली मुलंसुद्धा मदत करत असतात. गुळ मिश्रित रसायन बनवणं असेल, भट्टी लावणं असेल, लाकूड तोडणं असेल, अख्ख्या घराचा तो बिझनेस असतो. तर त्या 586 कुटुंब आपण आयडेंटिफाय केली होती, त्याच्यामधली 300 कुटुंबांचं आत्ता वेगवेगळ्या ठिकाणी ऑलरेडी पुनर्वसन झालं आहे. म्हणजे त्यांच्याकडे फंड्सच नव्हते किंवा त्यांना कोणी मदतच करत नव्हतं अशातला भाग नाही आहे, त्यांची इच्छा तिथून बाहेर पडण्याची बनवणं आणि मग त्या इच्छेला ॲक्च्युली वास्तवात आणणं हे चॅलेंजिंग होतं. आणि आपली पूर्ण टीम त्याच्यावरती काम करते. आता जे बाकीचे आहेत तुम्ही म्हणाल ते काय करतात 286, तर तेही त्यांच्यातले काही ठराविक 70-80 लोक आहेत की ज्यांच्याकडे आजही आपल्याला हातभट्टीची दारू सापडते. म्हणजे 90% कमी झाली आहे, पण एक 10-15% आजही सापडते, दर तिसऱ्या दिवशी जाऊन कुठेतरी सापडते. पूर्वी आपल्याकडे प्रत्येक दिवशी साधारणतः 50-60 रेड व्हायच्या, म्हणजे गुन्हे दाखल व्हायचे. आता ते प्रमाण 4-5 गुन्ह्यांवरती आलं आहे, आता 4-5 गुन्हे दाखल होतात. पण हे 70-80 वगळता उरलेले सगळे लोक मजुरीला जातात, स्वतःकडे शेती नाही आहे तर इतरांच्या शेतात मजुरीला जातात, पण त्यांना आपण पुनर्वसन या कॅटेगरीत पकडत नाही, कारण मजुरी सोडून ते कधीही रिवर्ट बॅक होऊ शकतात. त्यामुळे आपलं टार्गेट हे आहे की त्यांनासुद्धा सगळ्यांना केवळ मजुरीवर अवलंबून न ठेवता, कारण मजुरी सीझनल आहे, आज आहे उद्या नाही, तर त्यांना परमनंटली कुठेतरी आणायचं जिथं त्यांची पण इन्व्हेस्टमेंट असली पाहिजे, त्यांचं पण त्याच्यात
कष्ट असले पाहिजे की बाबा माझ्या कष्टाचे पैसे टाकून मी ही टपरी खोलली आहे, आता मी हिला बंद नाही करू शकत. असं जेव्हा होईल तेव्हा ते खरंच फ्लोमध्ये आले असं आपल्याला म्हणता येईल. त्यामुळे हे मजुरीवालेसुद्धा हळूहळू हळू प्रत्येक आठवड्याला दोन दोन तीन तीन लोकांचं आपण दुसरीकडे, मग काही काही लोकांना कर्ज मिळण्यात विलंब होतो, कुणाकुणाला सेल्फ हेल्प ग्रुप कडे तेव्हा निधी उपलब्ध नसतो, तो झाल्यानंतर मिळतो, म्हणून ते टप्प्याटप्प्याने होतं आहे, पण ते आपलं काम सुरू आहे. कोणत्या